भाजपचे नेते आणि बिल्डर सुरेश हावरेंनी शिर्डी साई संस्थानाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय, पण उपाध्यक्षपदावरून नाराज असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी यावेळी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपच्या चार सदस्यांनी शिर्डी साई संस्थानाच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला, तर नाराज राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी यावेळी शहर बंद ठेवत नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको केलं. मी जेव्हा बोललो तेव्हा काम विकास इथल्या सोयी याच्याबद्दलच बोलणं झालं. हा जो राजकारणाचा भाग आहे, मी असं मानतो की धार्मिक क्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र आहे, याच्यात राजकारण कोणी करू नये, राजकारणाचा भाग येऊ नये, राजकीय चर्चा पण होऊ नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. बाबांची जी माहिती एवढी मोठी आहे, त्यामुळे त्या दृष्टीने मला मला हे सगळे जे मुद्दे आहेत निवडणुकीचे किंवा पदाधिकारी कोणाला केलं या पेमध्ये, मला त्या दृष्टीने त्याला मला काही या फारसं त्या मुद्द्याशी मला त्याचं फार महत्त्व काय असं वाटत नाही.